सिंधुदुर्गात गेले 3 दिवस दमदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय. तर आज आठवडा बाजारवर देखील या पावसाचा परिणाम झाला. पावसामुळे आता शेतीच्या कामांना वेग येईल. एकूणच जिल्ह्यातील पावसाळी वातावरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास गावकरे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी पाऊस पडतोय आणि पावसामुळे आपण जर बघितलं तर सगळे रस्ते आहेत ते जलमय झालेले आहेत. एकूण जर बघितलं कोकणात वातावरण जे होते ते गरमीचं वातावरण होतं. पावसामुळे सगळं वातावरण हे थंडावा झालेलं आहे. आपण बघताय मी आता हे कुडाळमध्ये, कुडाळचा हा आठवडा बाजार आहे. आठवडा बाजारावरही एकूणच परिणाम झालेला आहे. बाजारातही गर्दी नाही फारशी. जर बघितलं तर आपण बघताय की कशा प्रकारचं हे पावसामुळे वातावरण हे एक बदललेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी आज पाऊस पडतोय. पावसामुळे नदीमध्ये ही पाणी आता वाढलेलं आहे. माझ्याबरोबर इथे काही स्थानिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. पहिलाच पाऊस आहे, कशा प्रकारे पावसाचा आनंद घेत आहे आपण? निश्चित पावसाचा आनंद आपण लुटतो आहोत. असं वाटतं की या पावसामध्ये सुट्ट्या टाकून फिरावं असं वाटतं. अशा पद्धतीने हिंडावं असं वाटलं, मोटरसायकलने फिरावं असं वाटतं आणि काही ठिकाणी जाऊन यावं असं वाटतंय. पावसाचा एक आनंद लुटावं असं वाटतं. नक्कीच बघताय आपण पाऊस सुरू झालेला आहे. लोकांनी आता छत्र्या रेनकोटही बाहेर काढलेले आहेत. मान्सूनपूर्व पाऊस आहे, अजून मान्सून दाखल झालेला नाही. मात्र पहिल्या पावसाचा आनंद आहे ते इथले नागरिक मोठ्या उत्साहाने घेताना दिसतात. अशाच प्रकारे पाऊस हा वर्षभरात लागावा अशा प्रकारची आशाही इथले स्थानिक व्यक्त करतायत. मात्र पहिल्या पावसाचा आनंद आहे तो इथले स्थानिक घेताना दिसतायत. कॅमेरामन दीपक वाघमारेचं विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.